हॅलो फ्रेंड्स, आज आपण मटार करंजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, मी 1 कप फ्रेश वटाणे घेतलेले आहेत, 1 टीस्पून जिरे आणि 1 मिरची मी चिरून घेतलेली आहे। वटाणे, जिरे आणि मिरची आपण याचे वाटण मिक्सरला करून घेणार आहोत। फार बारीक करायचे नाही, थोडे दरदरीतच पिसून घ्यायचे आहे। 7 ते 8 लसणाच्या कुड्या आणि थोडं आलं देखील आपण घेतलेलं आहे। याची आपण पेस्ट करून घ्या किंवा चेचून घेतले तरी देखील चालते। आपण फोडणीमध्ये 1 मिरची बारीक चिरून वापरणार आहोत। हिरव्या वटाण्याचे वाटण तयार झालेले आहे। मिरची देखील आपण चिरून घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट देखील तयार आहे। आता आपण स्टफिंग तयार करूया। फ्रायपॅनमध्ये आपण 2 चमचे ऑइल घेत आहोत। ऑइल तापल्यानंतर त्यामध्ये 1/2 टीस्पून जिरे, 1/4 टीस्पून हिंग पावडर, 1 मिरची, आलं लसूण पेस्ट, हे सर्व साहित्य तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण वाटाण्याचे वाटण घालत आहोत। व्यवस्थित आता मिक्स करूया। वाटण व्यवस्थित भाजल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालायचे आहेत। यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1/4 स्पून हळद पावडर, 1/2 टीस्पून साखर, 1 चमचा गरम मसाला, सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। या मिश्रणामध्ये आपण 1/4 स्पून आमचूर पावडर देखील घालत आहोत। मटार करंजीचे कवर तयार करण्यासाठी आपण 1 1/2 कप मैदा घेतलेला आहे, तो आपण चाळून घेणार आहोत। 1 1/2 कप मैदा चाळून घेत आहोत आपण। मैदा यामध्ये आता चवीनुसार मीठ, 1/2 टीस्पून ओवा, यामध्ये आपण 3 चमचे तूप घेत आहोत। आता आपण व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया। या मिश्रणामध्ये आपण अगदी थोडे थोडे पाणी ऍड करायचे आहे आणि अगदी घट्ट अशी कणिक मळून तयार करायची आहे। कणिक मळून झाल्यानंतर आपण ती 15 ते 20 मिनिट झाकून ठेवणार आहोत आणि पुन्हा ती व्यवस्थित हाताने मळून घ्यायची आहे। आपली कणिक व्यवस्थित मळून तयार आहे। आता आपण ही कणिक झाकून ठेवायची आहे। मटारचे स्टफिंग देखील आपले थंड झालेले आहे। आपण ते हाताने व्यवस्थित अलग करून घ्यायचे आहे। फ्रेंड्स, आपले मटारचे स्टफिंग तयार आहे आणि आपली करंजीची कणिक सुद्धा मळून तयार आहे। सर्वप्रथम आपण कणकेचे छोटे गोळे घ्यायचे आहेत। आपली पारी लाटून तयार आहे। आता मी घरच्या कटोरीचा वापर करणार आहे आणि व्यवस्थित आपण या पारीचा गोल करणार आहोत, त्यामुळे करंजी अगदी व्यवस्थित आणि सुंदर दिसणार आहे। आता यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत। आता या पारीच्या कडांना आपण पाणी लावणार आहोत।
आणि नंतर ही करंजी आपण सील करून घ्यायची आहे, व्यवस्थित प्रेस करायची आहे। यानंतर आपण फोर्कच्या सहाय्याने साइडला डिझाइन करणार आहोत। छान सुंदर अशी मटार करंजी तैयार आहे। याच पद्धतीने आपण सर्व करंजी तैयार करून घेऊया। पहा सुंदर अशा आपल्या मटार करंजी तैयार आहेत। आता आपण त्या डीप फ्राई करून घेऊयात। आपले तेल अगदी व्यवस्थित तापलेले आहे। आता आपण मटार करंजी डीप फ्राई करूया। गॅसची फ्लेम आपण मंद ठेवलेली आहे। मंद गॅसवरच आपण मटार करंजी तळणार आहोत। एक दोन मिनिटांनंतर आपण करंजी परतणार आहोत। आता आपण करंजी परतून घेऊया। मस्त गोल्डन ब्राउन कलर येत आहे आणि करंजी देखील आपल्या छान फुगलेल्या आहेत। मस्त अशी क्रिस्पी गोल्डन ब्राउन करंजी आपली तयार आहे। आपण ती आता काढून घेऊया। फ्रेंड्स, मी तुम्हाला करंजी कट करून दाखवत आहे। खूप छान क्रिस्पी अशी आपली करंजी झालेली आहे। वाव, खूप सुंदर करंजी झालेली आहे। स्टफिंग देखील खूप छान आहे, मस्तच। फ्रेंड्स, आपली क्रिस्पी मटार करंजी तयार आहे। मटार करंजी खूप छान खुसखुशीत झालेली आहे। आपण देखील या पद्धतीने जरूर करून पहा। माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फ्रेंड्स।